चला तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण नवोदय प्रवेश परीक्षा चॅप्टर 8 मापन धारकता मेजरिंग मास अँड कॅपॅसिटी. तर विद्यार्थी मित्रांनो, यावरील दोन शाब्दिक प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. वर्ड्स प्रॉब्लेम नक्कीच विचारला जाऊ शकतो. तर यावरील महत्त्वाची प्रश्न आणि त्याची स्पष्टीकरणं लगेच. चला तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण मापन. यामध्ये लांबी, धारकता, रुपये, त्याचबरोबर वजन, चलन याबद्दलची माहिती घेणार आहोत. म्हणजेच मेजरिंग ऑफ लेंथ, मास, कॅपॅसिटी, रुपीज, कॉईन, टाईम या सर्वांचा समावेश या उदाहरणामध्ये होणार आहे. तर या चॅनलसोबत राहा आणि गणित आपलं परफेक्ट करा. नवोदयचे पूर्ण 15 चॅप्टरवरील प्रत्येक चॅप्टरचे महत्त्वाचे प्रश्न आणि त्याच्या ट्रिक्स आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील. त्याचबरोबर आपण हे चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला एक बेल येते, ती बेलला पण तुम्ही क्लिक करून ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला जर एखादा क्वेश्चन येत नसेल तर तुम्ही आपला क्वेश्चन कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात. कमेंट बॉक्समध्ये आलेल्या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण तुम्हाला चॅनलवर मिळेल. धन्यवाद. चला तर पाहूया मग पहिला प्रश्न लगेच. 5 रुपयाच्या एका नाण्याचे वजन 9 ग्राम आहे. अनुकडे 5 रुपयाच्या नाण्याची पिशवीचे वजन 9 kg आहे, तर पिशवीत एकूण किती नाणी असतील? तर या ठिकाणी हाच प्रश्न जर इंग्रजीमध्ये पाहिला, कॉईन ऑफ 5 रुपीज वेट 9 ग्रॅम, इफ अनु हॅव अ बॅग ऑफ कॉईन्स विथ 9 kg वेट, देन हाऊ मेनी कॉईन्स इन दिस बॅग. तर या पद्धतीने आपल्याला लक्षात आलं असेल की अन्नूच्या एका कॉईनचं वजन आहे 9 ग्रॅम. 5 रुपयाचा कॉईन आहे आणि त्याचं वजन आहे 9 ग्रॅम. तर त्या पिशवीमध्ये एकूण 9 किलो वजन असलेले 9 kg वेटेड कॉईन आहेत 5 रुपीजच्या, तर एकूण कॉईन किती असतील? आणि तुम्हाला हे पण सांगणार आहे की या प्रश्नामध्ये बदल होऊन काय येऊ शकतो. तर पहा, सुरुवातीला आपण पाहूया एक कॉईन चं वेट आहे 9 ग्रॅम. टोटल पिशवीमध्ये जी पिशवी आहे किंवा बॅग आहे त्याच्यामध्ये 9 kg कॉईन आहेत. 9 kg म्हणजे हे होतील 9000 ग्रॅम. तर एका कॉईनचा आहे 9 ग्रॅम. तर ह्या 9000 ला जर आपण भागलं तर हे 9000 / 9, 9 1 9, 9 1 9, 0 0 0, तर या ठिकाणी 1000 कॉईन असतील. म्हणजे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. पण हा प्रश्न जर बदलून आला परीक्षेमध्ये तर पिशवीत किती नाणी आहेत यापेक्षा अणूकडे किती रुपये आहेत असा पण प्रश्न विचारू शकतात. कारण आपल्याकडे हे 1005 रुपयाच्या कॉईन आहेत आणि अणूकडे किती रुपये आहेत, तर 5000 रुपये आहेत. तर गडबडीमध्ये तुम्ही चुकू नका मित्रांनो. नेमकं एकूण नाणी विचारलेत का एकूण रुपये विचारलेत हे जाणीवपूर्वक लक्ष द्या. कारण हा प्रश्न इतका फसवा आहे की याच्यासारखाच प्रश्न पुन्हा रिपीट केला जातो आणि थोडा चेंज करून असं विचारतात की अणूकडे किती रुपये आहेत, त्यावेळेस तुम्ही चुकू शकतात. तर अणूकडे 1000 कॉईन आहेत आणि 5000 रुपये आहेत. हा महत्वाचा बदल परीक्षेमध्ये होऊ शकतो. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, एका दुधाची टाकी काटोकाट भरली आहे, तिच्यात 48 लिटर दूध मावते. ती टाकी 7/12 भरली आहे. जर त्यातले 1/2 दूध काढून घेतले तर काटोकाट टाकी भरण्यासाठी आणखी तिच्यामध्ये किती लिटर दूध ओतावे लागेल? म्हणजेच अ दूध टँक किंवा अ मिल्क टँक कॅपॅसिटी इज 48 लिटर, आउट ऑफ 7/12 टँक इज फिल्ड विथ मिल्क अँड 1/2 आउट ऑफ देम 1/2 मिल्क रिमूव्ह ऑर टेक आउट. तर या ठिकाणी हाऊ मेनी मोर मिल्क कॅन फिल धिस टँक असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर अगदी सिम्पल प्रश्न असा आहे, समजा एक दुधाची टाकी आहे आणि याचं माप आहे 48 लिटर, याच्यामध्ये टोटल बसतं दूध. तर ही टाकी भरलेली आहे
सेवन बाय ट्वेल्व म्हणजे आपण असं लिहू शकतो 48 इंटू सेवन बाय ट्वेल्व, ट्वेल्व वनचा ट्वेल्व, ट्वेल्व फोरचा 14 आणि हे येईल 28 लिटर एवढं दूध भरलेलं आहे. आणि याच्यापैकी पण 1/2 दूध काढून घेतलं, 1/2 म्हणजे 2 वनचा 2 14 म्हणजेच 14 लिटर दूध काढलेलं आहे. आता या ठिकाणी या टाकीमध्ये पहा 28 होतं, 28 मधलं हे 14 लिटर काढून घेतलं, तर आणखी आपल्याला किती दूध ओतावं लागेल, तर 48 मधून 14 वजा करा, तुम्हाला उत्तर मिळेल 34 लिटर. म्हणजे आणखी 34 लिटर जर दूध आपण या टाकीमध्ये ओतलं तर ही टाकी भरणार आहे, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवून घ्या. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, किशोरने 205.50 रुपयाची औषध आणि 180.50 रुपयाची विजेरी घेतली, दोन्हीसाठी 500 रुपयाची नोट दिली, तर त्याला किती रुपये परत मिळतील? म्हणजे किशोर ह्या बॉट 205.15 रुपीज मेडिसिन अँड 118.15 रुपीज अ टॉर्च अँड गिव्ह टू शॉपकीपर 500 रुपीज, देन हाऊ मेनी रुपी ही हॅव रिटर्न. तर या पद्धतीने हा प्रश्न आपल्या लक्षात आला असेल, तर 205 रुपये 50 पैशाचे मेडिसिन खरेदी केलेलं आहे आणि 180.50 बॅटरी खरेदी केलेली आहे, यांची बेरीज करूयात 0, 1 कॅरी वन, हे आलं 6, पॉईंटला 0.8 आणि हे 3. तर या ठिकाणी ही टोटल रक्कम झालेली आहे 386. दुकानदाराला त्यांनी 500 रुपये दिले, त्याच्यातले 386 सामान घेतलं, तर या ठिकाणी ही वजाबाकी करा आणि वजाबाकी केल्यानंतर तुम्हाला मिळेल 114 रुपीज रिटर्न, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर असेल. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, एका घनाकृती टाकीची क्षमता 12 लिटर आहे, टाकीच्या तळाचे क्षेत्रफळ 750 चौसेमी असेल, तर टाकीची उंची किती? तर या ठिकाणी लक्षात घ्या, एखादी जर टाकी अशी असेल तर ह्याच्यामध्ये 12 लिटर पाणी मावतं, या ठिकाणी 12 लिटर याचा अर्थ असा होतो की 12,000 सेंटीमीटर वर्ग. आणि ह्या टाकीचं तळाचं क्षेत्रफळ जे आहे, या ठिकाणी टाकी दिसते, या तळाचं क्षेत्रफळ आहे 750. तर ह्या 12,000 750 भागून घ्या आणि भागल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे 0,0 कटलं, त्यानंतर डायरेक्ट आपण या ठिकाणी 5 भागूयात किंवा 15 पण भाग जातो, 15×5 75, 15×8 20 आणि हे 0, 5×5 5×5 3 उरले, 5×30 म्हणजे 16 सेंटीमीटर ही टाकीची हाईट असेल. तर या ठिकाणी पहा, टाकीचा जो तळ आहे आणि ही उंची हाईट, तर टाकीचं घनफळ म्हणजेच काय, तळाचा एरिया इंटू हाईट, या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. म्हणजेच एकूण टाकीचं जे काही घनफळ आहे त्याला जर तळाच्या क्षेत्रफळानं भागलं तर तुम्हाला या ठिकाणी त्याची उंची मिळते, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 16 सेंटीमीटर. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, एक दुकानदार ₹12 एक बॉल पेन किंवा 5 चे पॅकेट 50 रुपयाला विकतो, 23 बॉल पेन खरेदी करण्यासाठी किंवा घेण्यासाठी किती खर्च येईल? आणि हा किमान खर्च विचारलाय, कमीत कमी. तर पहा, ₹12 एक पेन आहे आणि 5 पेनचं पॉकेट हे 50 रुपयाला आहे, तर त्याला जर 23 पेन घ्यायचे असतील तर त्यांनी 5×5 4 पॉकेट घेईल, तो म्हणजे याचे 50 रुपये झाले, याचे 50 रुपये, याचे 50 रुपये, याचे 50 रुपये, आणि आता 3 पेना राहिलेले आहेत, 3 पेन गुणिले 12 रुपयाने जर केलं तर या ठिकाणी 36 रुपये होतील, आणि या सगळ्यांची जर बेरीज केली आपल्याला तर ते मिळेल 236 236 रुपीज. तर मिनिमम 236 रुपये द्यावे लागतील आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढच्या चॅप्टरमध्ये आपण पाहूया वेळ कामकाळ यावरील उदाहरणं, अतिशय महत्त्वाची उदाहरणं आहेत. चॅनलसोबत राहा, हे जर चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण सर्व गणित अगदी सोप्या भाषेमध्ये आणि महत्त्वाची गेस प्रश्न याच चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.